वसई विरार महापालिका क्षेत्रातील विविध रस्त्यावरील खड्ड्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असल्याचे दिसून येत आहे। गणेशोत्सवापूर्वी वसई विरार परिसरातील सर्व रस्त्यावरील खड्डे बुजवले नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिकाऱ्यांना खड्ड्यात उभे करणार असा इशारा मनसेचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष वितेंद्र पाटील यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे। गणेशोत्सव जवळ येत आहेत आणि वसई विरार परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था आहे, काय म्हणता येईल? वसई विरार शहरातील खरोखर रस्त्यांची दयनीय अवस्था तर झालेलीच आहे आणि याच्या अगोदर असणाऱ्या पक्षाने त्याकडे व्यवस्थितपणे दुर्लक्ष केलेलं आहे आणि आता प्रशासकीय राजवट आहे। सन्माननीय आयुक्त गंगाधरंडी यांच्याकडे सगळा हा प्रशासकीय कारभार आहे, त्या कारभारात देखील कुठेतरी अनेक त्रुटी या ठिकाणी दिसत आहेत आणि आयुक्त साहेबांना आमचं नम्रपणे मागणी आहे या ठिकाणी की लवकरात लवकर येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये हे सर्व खड्डे बुंजवले पाहिजेत आणि त्या संदर्भातलं पत्र आमचे विरार शहराचे शहर संघटक मनोहर कदम यांनी दिलेलं आहे काल 2 दिवसापूर्वी आणि त्यांना सांगितलेलं आहे, सक्त इशारा आम्ही दिलेला आहे की लवकरात लवकर गणेशोत्सवापूर्वी जर खड्डे बुंजवले नाहीत तर संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही त्या चिखलामध्ये उभं करू आणि त्याची सर्व होणाऱ्या पुढील परिणामांची जबाबदारी ही त्या तिथल्या अधिकाऱ्यांची असेल। त्यामुळे आधी या विभागातल्या अधिकाऱ्यांना माझं म्हणणं आहे आणि त्या इंजिनियरना म्हणणं आहे की लवकरात लवकर या वसई विरार शहरातले खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजवावे। त्याचप्रमाणे PWDच्या अधिकाऱ्यांना देखील माझं म्हणणं आहे की या वसईपासून विरारपर्यंत येणारा जो रस्ता आहे तो PWDच्या अंडर येतो, त्या PWDच्या अधिकाऱ्यांना देखील माझं म्हणणं आहे की गणेशोत्सवापूर्वी सर्वच्या सर्व खड्डे बुंजवावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन हे वेगळ्या प्रकारचं असतं हे वसई विरार शहरातल्या सगळ्या नागरिकांनी आणि आपण बघितलेलं आहे। त्याच्यामुळे मनसेला आपण कुठेही कमी लेखण्याचा प्रयत्न करू नये, नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेगळ्या प्रकारचं आंदोलन करेल आणि ते आंदोलन ज्या वेळेला होईल त्यावेळेला मग वेगळ्या प्रकारचं असेल आणि ते आंदोलन तुमच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीतच असेल आणि अधिकाऱ्यांना त्या पद्धतीने योग्य त्या प्रकारे आम्ही त्या ठिकाणी काम करायला लावू।